नमस्कार, मी वेदांत विक्रमबाग यत्ता सातवी। माझे ध्येय या विषयावर मी बोलणार आहे। मी ते वेगळ्या गोष्टी करत नाही तर प्रत्येक गोष्ट वेगळ्या पाण्याने करतात, प्रत्येक गोष्ट वेगळ्या पाण्याने करतात। प्रत्येक व्यक्ती आयुष्यात काही ना काही ती ध्येय ठेवत असतो। आयुष्यामध्ये काय काय करायचं आहे, काय बनायचं आहे, हा प्रत्येक विद्यार्थी दशेत विचार करीत असतो। काहींचं ध्येय डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक किंवा आणि काही। तसे माझे पण ध्येय आहे, मी मोठे होऊन बॉक्सर बनणार आहे। यासाठी मला खूप सराव करावा लागणार आहे। मी ज्यावेळी कराटे क्लास सुरू केला त्यावेळी माझ्यासमोर कुठलेही ध्येय नव्हते। मी जसे जसे पुढे शिकत आहे तसे तसे मला कराटे क्लास आवडत आहे। मी ज्यावेळी पहिल्यांदा जिल्हास्तरीय स्पर्धा खेळल्या त्यामध्ये मला रौप्य पदक मिळाले। त्यामध्ये मी अनेक चुका केल्या, मला माझ्या प्रशिक्षकांनी माझ्या चुका जाणून दिल्या। मी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेणार होतो तर मला संधी नव्हती। माझ्या घरच्यांनी सरांना विनंती केली, मग सरांनी मला एक संधी उपलब्ध करून दिली आणि मी अक्षरशः त्या संधीचं सोनं केलं। मी दिवसातून 4 तास सराव करत होतो आणि त्याच्यासाठी मला राज्यस्तरीयमध्ये 8 वेळा सामना करायला लागला। मी 8 वेळा विजेता ठरलो आणि मला 2 सुवर्णपदक मिळाले। आता राष्ट्रीय, मला माझे ध्येय पूर्ण करायचे होते म्हणून मी राष्ट्रीय स्तरावर 1 सुवर्णपदक मिळवले। आता मला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवायचे आहे। यासाठी मला काही वर्ष सरावासाठी द्यायला लागणार आहे। धन्यवाद, आभारी।